उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या, तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या, अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। आणि डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्यात त्या खाता झाल्या डोळ्याच्या। ही न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीबरोबर चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो। ही या देशाची अवस्था सत्य मानत नाही। एवढे शेकडो पोरं, तलाठ्यांची पोरं, तलाठी होणारी मुलं ते रस्त्यावरती उतरत आहेत, विरोधी पक्ष आवाज देतो आहे, पुरावे देतो आहे, त्यांना पुरावा म्हणजे काय हवं आहे समजून घ्या। हे इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, ते पुरावे मागतायत अशा गोष्टीमध्ये, त्यांना काय पुरावे हवे आहेत। उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला हा पुरावा द्या, तुम्ही मराठी आहात हा पुरावा द्या, अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। आणि डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्यात त्या खाता झाल्या डोळ्याच्या। साहेब, काल देवेंद्र फडणवीस भाषणात असं म्हटले की 2019 कट्टर पाठीत घुसली असा प्रयोग झाला। देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला 2019 करू द्या, त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे, दुसरं काम काय करणार। तो शिंदेगटाच्या बाजूने लागेल अशा पद्धतीचं सुतोवाच खर तर गुलाबराव पाटील। एक लक्षात घ्या, या देशातली न्याय व्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोहोचली आहे। नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले, बरं झाल्यावरती ताबडतोब जर मुख्यमंत्र्यांना भेटले, म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्यांना आपण ट्रायब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट, आरोपीच्या घरी जाऊन भेटला दंडदारा। ही आपली न्यायव्यवस्था, म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो। ही न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीबरोबर चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो। ही या देशाची अवस्था। रत्नागिरीच्या जागेवरून महायुतीमध्ये खरं तर वाद सुरू आहे, आज एकनाथ शिंदे जात आहेत तिथे, कुठेतरी आपल्या उमेदवाराला दिलासा मिळू शकेल दोघांना असं वाटतं। शिंदे गटाने महाराष्ट्राच्या 48 जागा लढायला पाहिजे आणि अजित पवारांच्या गटानेही तितक्या जागा लढायला पाहिजे स्वतंत्रपणे, म्हणजे आपण कोठे आहोत हे त्यांना कळेल, जनता कोणाबरोबर आहे समजून घ्या, त्यांनी समजून घ्यावं त्यांना। साहेब, 12 जानेवारीला नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत, काय मोदींकडून अपेक्षा आहेत काय? नाशिककरांनी अध्यक्ष व्यक्त करा, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यासारखं वागावं एवढंच आमची अपेक्षा आहे। काही मुंबई पोलीस दलातील महिला, मुंबई पोलीस दलातील काही महिला पोलीस शिपाई आहे, त्यांनी लेटर बॉम्ब टाकलेला आहे। त्याच्या निर्यात बंदीमुळे अनेक मुलांचे लग्न रखडलेले आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। प्रधानमंत्री मोदी येत आहेत 12 तारखेला, आपण जे म्हटलं प्रधानमंत्री मोदी 12 तारखेला नाशिकला येत आहेत, सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे उत्तर महाराष्ट्रात। माझी अशी अपेक्षा आहे, हे जे असुरू आहे शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक, हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि मोदींनी त्याच्यात निर्णय घ्यावा। साहेब, मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे, काल ज्या पद्धतीने अजित पवार यांनी जरांगेंना इशारा दिलेला होता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात, त्यानंतर भुजबळांचा चेहरा पुढे आणण्यामागे अजित पवारांचाच हात असल्याचं जरांगेंचं म्हणणं। मला असं वाटतं की जरांगे आणि अजित पवार यांच्यातला जो एक संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जरांगे उत्तरं देण्यास आणि आपली बाजू भक्कमपणे मांडण्यास समर्थ आहे। साहेब, आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नाही असं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या बरोबर आहे, त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो, असे आजार अनेकांना होत असतात, अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात, पण त्या मान्यच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे।
आणि दिल्लीच्या पट्ट्याला खेळवत बसली आहे. साहेब, मुंबई पोलीस दलातील काही